प्रकरणी आता सलग 3 दिवस शेवटची सुनावणी होणार आहे. निर्णय अपेक्षित आहे सर की विलंब होईल? परत नाही, परत विलंब होईल, पुन्हा विलंब होईल. अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी साहस लागतं, संविधान आणि घटनेवर श्रद्धा असावी लागते आणि पक्षांतराविषयी मनात चीड असावी लागते. अशा प्रकारची कोणती चीड संताप ही ज्यांना आम्ही ट्रायब्युनल म्हणतो, जे बसल्यात खुर्चीवर ट्रायब्युनल म्हणून विधानसभेचे अध्यक्ष, त्यांच्याकडे मला दिसत नाही. राज ठाकरे लोकसभेची तयारी करतात, आज 22 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतात, एक बैठक होते मुंबई. बरोबर आहे, भारतीय जनता पक्षाला मदत होणं गरजेचं आहे. मग MIM असेल, मी त्यांच्याविषयी म्हणत नाही, MIM असेल किंवा अन्य काही पक्ष असतील, काही आघाड्या असतील, त्यांचा हा वर्षानुवर्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षातला हुकुमशाही विरुद्ध बोलायचं, शिव्या घालायच्या सरकारला केंद्रातल्या, आणि ही वेळ आली काही करण्याची, लढण्याची, की वेगळी भूमिका घ्यायची, असं या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये अनेक संघटना आणि पक्ष अशा प्रकारच्या भूमिका घेतात. खरं म्हणजे ही वेळ अशी आहे देश वाचवण्याची, लोकशाही वाचवण्याची. अशा वेळेला सगळे मतभेद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि लोकशाहीचं रक्षण करावं अशी भूमिका घ्यायला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. भारतीय जनता पक्ष आज जो उभा आहे, जे का सरकार आहेत त्यांची, फोडाझोडा व राज्य करा या पद्धतीची आहे, आणि निदान महाराष्ट्रातल्या नेत्यांनी तरी शहाणपणानं वागावं अशी आमची भूमिका आहे. मुळात असं आहे की हुकुमशाही विरुद्ध लढण्याची मानसिक तयारी किती आहे तुमची, आपली तयारी आहे का कोणाची, हे याच्यावरती अगदी भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत ना. सातत्यानं भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रामध्ये आहेत, सातत्यानं भूमिका बदलणारे. आधी भूमिका स्पष्ट करावी की या देशात लोकशाही टिकली पाहिजे, महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे, आणि मुंबईसह महाराष्ट्राची जी काही विक्री आणि दलाली सुरू आहे त्या विरोधात आम्ही एक मराठी म्हणून ठामपणे उभे राहणार आहोत. याच्याविषयी जर ठाम भूमिका कोणी व्यक्त केली तर आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहू शकतो. प्रश्न शर्मिला बाईंनी बोलताना असं म्हणाले की आदित्य ठाकरेंवरती जे आरोप करण्यात येत आहेत की आमचा आदित्य असं काही करेल असं वाटत, मी त्यांचा आभारी आहे. आदित्यवरती सगळ्यांचाच विश्वास आहे. भारतीय जनता पक्षानं आमच्यावरती आणि आमच्या आदित्यवर किती असे आरोप केले तरी सुद्धा अशा प्रकारच्या घाणेरड्या आरोपांना वरती कोणी विश्वास ठेवणार नाही. मी सौ शर्मिला ठाकरे यांचा आभारी आहे. विधिमंडळ पक्षाच्या ज्या समित्या असतात, 25 समित्यांचं काम जवळजवळ 6 वर्षापासून ठप्प करते, सरकारवरती नियंत्रण ठेवणं सरकारने केलेल्या कामाचं मुळातच या सरकारचं संसदीय लोकशाहीवरती विश्वासच नाही. मग विधिमंडळ असतील किंवा लोकसभा राज्यसभा असतील, कोणत्याही प्रकारचं कामकाज होऊ द्यायचं नाही. आणि सरकारला प्रश्न विचारणाऱ्या कोणत्याही संविधानिक संस्था आहेत बरं का, त्यांना ताकद द्यायची नाही, त्या मोडून काढायच्या. एक प्रकारे या देशातली लोकशाही मोडून काढण्याचा हा प्रकार आहे. चले आ बताइए क्या है, बोलिए 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 ना, हिंदी में अभी और किसका है, चलिए आपका क्या है. तर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. थोडा झोडा राज्य करा अशा पद्धतीनं भाजप वागतंय अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर महाराष्ट्राचा कारभार सध्या दिल्लीतून चालतो, महाराष्ट्र राज्य दिल्लीचं पायपुसणं झालंय असा टोला देखील राऊत यांनी लगावलाय.